2023 ला आपलं मिलेट वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. मिलेट म्हणजे काय? तर तृणधान्य, जे पूर्वी आपल्या आहारात असायचं आणि त्याच्यामुळे आपल्या तब्येती बऱ्यापैकी होत्या. पण मध्यंतरीच्या काळात आहार बदलला आणि अनेक व्याधींनी आपण जखडलो गेलो. तर ह्या व्याधी कमी करण्यासाठी आता आपल्याला परत मिलेटचा आहारामध्ये उपयोग तर करायलाच पाहिजे. तर त्यामध्ये अतिशय महत्त्वाची म्हणजे नाचणी. तिलाच कुणी नागली म्हणतात, हिंदीमध्ये त्याला रागी म्हणतात. तर ही अशी नाचणी इतकी बहुउपयोगी आहे की एक म्हणजे ती ग्लुटेन फ्री आहे, पचायला हलकी असते आणि विशेष करून तुमच्या मेंदूसाठी, हाडांच्या बळकटीसाठी आणि पूर्ण बॉडीसाठी त्याचे इतके उपयोग आहेत, इतके फायदे आहेत. तर ते आपण आहारात ठेवायलाच पाहिजे. शिवाय तुम्हाला ते सेवनाने ताकद वाढते, कोलेस्ट्रॉल कमी होतं, हाडांची बळकटी वाढते. तर बाळांनीसाठी खास आणि जे मुलं आता ज्यांचे वाढीला लागलेले आहेत त्यांना हे रागीचं सत्व देणं फार गरजेचं आहे. हे आहारात ठेवणं गरजेचं आहे. रागीपासून वेगळे वेगळे पदार्थ बनवले जातात. तर ही अशी रागीचं सत्व कसं बनवायचं आहे आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये पाहणार आहोत. 1 किलो नाचणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कचरा आणि रेती असते म्हणून आपण ते 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हाताने चांगली चोळून चोळून घ्यायची म्हणजे रेती चांगली निघते. परत हे दुसऱ्यांदा धुत आहे तरी अजून किती खराब पाणी निघते ते तुम्ही पाहू शकता. आणि वरती वरती आपला असा कचरा पण निघून जातो आणि रेती पण निघून जाते. ही नाचणी मी जवळजवळ 5 ते 6 पाण्यांनी धुतलेली आहे आणि आता आपल्याला हे पाणी स्वच्छ दिसायला लागले, नाचणी पण स्वच्छ दिसायला लागलेली आहे. तर आता हे पाणी तुम्ही फेकून न देता झाडाझोडपांना घालायचं आहे, म्हणजे पाणी वाळायला जाणार नाही. दुसऱ्या एका पातेल्यात मी स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि आता ही नाचणी अशी आपल्याला गोल गोल फिरवत त्या पातेल्यात घ्यायची, म्हणजे याला रोळून घेणे म्हणतात. तर ही अशी रोळून घ्यायची, म्हणजे काय होतं त्यातले जे रेती असते ती खाली राहते. काही ठिकाणी याला वैचून घेणे पण म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात ते सांगितलं तरी मला आवडेल. कधी कधी याला आम्ही तारणे पण म्हणतो, तारून घेणे. आता ही थोडी नाचणी राहिलेली आहे तर हे तेच तेच पाणी वापरून आपल्याला अशी रोळून घ्यायची. असं वैचून घेतल्यामुळे हे बारीक बारीक खडे मागे राहतात, हे आपल्याला टाकून द्यायचं आहे. नाचणी स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता नाचणी बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर भिजू द्यायचे आहे. काल रात्री 9 वाजता भिजवलेली नाचणी मी दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता ही आता पाण्यातनं उपसून काढणार आहे. हे पहा, अगदी छानपैकी आपली नाचणी भिजलेली आहे. आता जर उन्हाळा कडक असेल तर तुम्ही फक्त रात्री 9 वाजता भिजवलेली नाचणी दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यातनं काढायची आहे आणि मग तिला मोड आणायला बांधायची आहे. आता या पाण्यातून मी नाचणी काढून घेते आणि स्वच्छ पाण्यामध्ये घेत आहे. ही नाचणी आपण 1-2 पाण्याने आता परत धुवून काढायची आहे. असं खालपासून चांगली नाचणी धुवून घेतली म्हणजे हे पहा, आतमध्येपर्यंत ती चांगली धुतली जाते आणि त्याचा आंबूसपणा, हे जे फेस आलेला आहे तो कमी होतो. आता ही नाचणी उपसून एका चाळणीमध्ये घेत आहे, म्हणजे आपलं सगळं पाणी त्यातलं निचरून निघेल. 15-20 मिनिट ही नाचणी मी चाळणीत घालून असंच पाणी निथरून दिले आणि आता आपण एका स्वच्छ सुती कपड्यामध्ये नाचणी घेणार आहोत. या कपड्याला घट्ट पिळा मारून त्यातलं राहिलेलं पाणी काढून घ्यायचंय. हे घट्ट आवळून आपल्याला बांधून घ्यायचंय. अशा पद्धतीने घट्ट बांधून घेतलेल्या नाचणीला मोड चांगले येतात आणि हे असे दाबून दडपून ठेवायचे. असा यावर एक उबदार कपडा आपल्याला ठेवायचा आणि त्यावर ओझं ठेवायचं, म्हणजे नाचणीला मोड चांगले येतात. आता रात्र आहे, आता हे रात्रभर असेच दडपून ठेवायचे आहेत आणि उद्या सकाळी आपण पाहू. काल आपण मोड आणायला जी नाचणी ठेवली होती तिला आता मी दुपारी 3 वाजता पाहिले, सकाळी थोडं पाहिलं होतं, एवढे मोड नव्हते आले. मग मी तशीच राहू दिली. आता मोड चांगले फुटलेले आहेत, वातावरण बदल होतोय, ऊन कधी ऊन पडते, कधी थंडी पडते, कधी थोडा पाऊस पडतो. जर आणि अति उन्हाळा असेल तर तुम्ही रात्री मोड आणायला ठेवली तर सकाळी लगेच मोड येतात, दिवसभर ठेवायची गरज पडत नाही. केव्हा केव्हा वातावरणामुळे याला खराब वास येऊ शकतो. तर तुम्ही हे असे हलक्या हातानेच घ्यायची, पाण्यात टाकायची आणि फक्त उपसून काढायची. आता अशा वेळेस आपण वास घेऊन पाहायचा की आता याचा तर काही खराब वास येत नाही आहे, मला याला काही पाण्यात टाकायची गरज वाटत नाही आहे. आता ही नाचणी घरातच एका स्वच्छ सुती कपड्यावर आपल्याला चांगली कडक वाळवून घ्यायची आहे, उन्हात वाळवायची नाही आहे. नाचणी मी चांगल्यापैकी रात्रभर वाळवलेली आहे, दुसऱ्या दिवशी पण दुपारपर्यंत वाळवली आणि चांगली कडक वाळल्यानंतर मी तिला दळून आणलेलं आहे. ओलसर नाचणी दळायला देऊ नका, कोरडी चांगली झाल्यावरच आपल्याला हे नाचणी दळून आणायची आहे.
गिरणीतनं नाचणी जळून आणल्यानंतर मी आपल्या नेहमीच्या पिठाच्या चाळणीने ही नाचणी चाळून घेतली. त्याच्यावर जो जाड जाड कोंडा येतो तो बाजूला काढून घेतलाय आणि नंतर माझ्याकडे एक पातळ ब्लाऊज पीस आहे आणि त्यांनी आता ही नाचणीचं पीठ आपण वस्त्रगाळ करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे वस्त्रगाळ करून घ्यायचं. लगेच पटपट होतो, थोडं थोडं घ्यायचं आपल्याला नाचणीचं पीठ. नाचणीचे वरचे वरपे वरचे फोलपट असे वर राहतात आणि खाली आपलं नाचणीचं पीठ वस्त्रगाळ होतो. हे जे वरचं फोलपट राहिलेलं आहे हे तुम्ही फेकून न देता तुम्ही जेव्हा थालपीठ करता त्यामध्ये अगदी एवढं एवढं थोडं थोडं वापरून याचा म्हणजे याच्यामध्ये पौष्टिकता आहे म्हणून हे फेकून देऊ नका. किंवा भाकरीमध्ये थोडंसं टाकून पण हे वापर करू शकता. आणि जर तुम्हाला याचा काही वापरच करायचा नसेल तर थोडं थोडं कुंड्यातील झाडांना किंवा झाडांना हे खत म्हणून तुम्ही टाकू शकता. 1 किलो नाचणीमध्ये साधारण 700 ग्रॅम नाचणी सत्व तयार होतं. हे तयार झाल्यावर याला जाळी वगैरे लागू नये म्हणून तुम्ही अशा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा एअरटाईट डब्यात भरून किंवा इथे एखाद्या डब्यात भरून तुम्ही फ्रीजमध्ये त्याला स्टोअर करू शकता. म्हणजे तुम्ही जास्त दिवस याचा वापर करू शकता. तर याच्या सेवनाने विशेष करून बाळंतणीला जर जे दूध येतं आणि ते जर लहान मुलांनी पिलं तर त्यांच्या हाडांच्या वाढीला म्हणजे त्या दुधापासूनच हाडांच्या वाढीला बळकटी मिळते. तर हे अशी महत्त्वपूर्ण रागी प्रत्येकाने सेवन करायला पाहिजे. तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढणार आहे, तुमची ताकद वाढणार आहे. यापासून तुम्ही इडली करू शकता, भाकरी करू शकता, डोसे करू शकता. अनेक पदार्थ आहेत, अनेक पदार्थामध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुम्ही त्याचा आंबील बनवू शकता, आंबील पण खूप छान होतं. तर ही अशी महत्त्वपूर्ण रागी तुम्ही आहारात नक्की ठेवायची आहे. आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर करायचं, प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन बटन दाबायचं आहे. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल.